सांगली जिल्ह्यात तालुका कडेगाव येथे अष्टदेवी व नवग्रहाचे मंदिर हे मोठे भक्तिपीठ आहे। या मंदिरात श्री तुळजाभवानी, श्री शाकंभरी, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, श्री दुर्गा माता, श्री महासरस्वती, श्री जोगेश्वरी, श्री सप्तशृंगी या देवींच्या मूर्त्या आहेत। या मंदिरातील मूर्ती तसेच पादुका मूळ स्थानातून अधिकारी व्यक्तींकडून संस्कारित करून आणलेल्या आहेत। कालिका मातेची पादुका व उत्सव मूर्ती रामकृष्ण परमहंसांचे सातवे पिढीतील वंश चटर्जी यांच्याकडून संस्कारित करून आणले आहेत। याचप्रमाणे अष्टकुल देवीच्या मूर्त्या अधिकारी व्यक्तींकडून विधिवत देजीत संस्कारित करून आणले आहेत। कुलदेवीच्या मूळ स्थानाला ज्या भक्तांना नवरात्री जाणे अशक्य होते ते येथे येतात। येथे आल्यावर त्यांना मूळ स्थानी जाऊन आल्याचे समाधान मिळते। येथे भक्तजनांना योग्य ते आध्यात्मिक मार्गदर्शन देण्याकरिता आदरणीय श्री गुरुवर्य फडणीस सर तत्पर असतात। आसपासच्या राज्यातील गावातील भक्तांची येथे मोठी गर्दी असते। या परिसरात राजस्थानी लाल दगडाचे अत्यंत कोरीव व देखणे असे श्री गणपती व श्री महादेवाचे मंदिर आहे। येथील अखंड प्रज्वलित धुनी ही महत्त्वपूर्ण आहे। गुरुचरित्रातील सर्व ठिकाणातील विभूतींचा येथे समावेश आहे। या व्यतिरिक्त श्री दत्तगुरूंचा अघोर अवतार जो काशीच्या अघोर आश्रमात आहे तेथील यज्ञकुंडातील विभूती ही या ठिकाणची अखंड धुनीत आहे। येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। वर्षभर या ठिकाणी अनेक पंथातील साधुसंत येऊन देवी देवतांची आराधना करतात। नवरात्र उत्सवात या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी आरती तसेच भक्तमंडळीस नवचंडी यज्ञाचा लाभ घेता येतो। या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे बळी दिला जात नाही, त्याऐवजी शारदीय नवरात्र उत्सवात भक्तमंडळींचे रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णांना जीवदान देऊन पुण्य कमवा अशी भावना या अवधीत निर्माण केली जाते। शारदीय उत्सवात रक्तदान शिबिराची कल्पना व चर्चा भक्तजनांमध्ये वर्षभर चालू असून या उपक्रमांना अनोखे महत्त्व प्राप्त झाले। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।